कारण मी हे बिलीव करते की म्हणतात ना की पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं. जे संपन्न मस्तक असतं ते कधी कुणाचं हस्तक बनत नाही, आणि जे मस्तक कधी कुणाचं हस्तक बनत नाही ते शिवरायांनी फुले शाहू आंबेडकरांशिवाय कोणासमोर नतमस्तक होत नाही. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम करणारं पुस्तक हे चांगदेव भगवान खैरमोडींनी लिहिलेलं बाबासाहेबांचे चरित्रखंड. म्हणजे सुरुवातीला मी धनंजय किरांचं चरित्र वाचलं आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांना समजून घेतलं. पण चांगदेव भगवान खैरमोडींनी लिहिलेले जे खंड आहेत त्या माध्यमातून बाबासाहेब आपल्याला खरेपणानं भेटतात. त्याच्यानंतर माझ्यावरती परिणाम करणारं पुस्तक म्हणजे गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता, आणि त्याचबरोबर श्रीमान योगी असेल, मृत्युंजय असेल शिवाजी सावंतांनी लिहिलेलं, ही सगळी पुस्तकं मी आह साळुंखे सरांनी लिहिलेली सगळी पुस्तकं वाचलेली आहे. मग त्याच्यामधलं विद्रोही तुकाराम असेल, भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र असेल, ह्या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून जडणघडण झाली. आणि म्हणजे मी कुठलाही असा साहित्य प्रकार असा अस्पर्श ठेवला नाही. मग कादंबऱ्या असतील, कविता असतील, मग मला सुरेश भटांच्या गझला सुद्धा सर्वस्पर्शी वाचन आहे तुमचं थोडक्यात. अगदी तेवढं नाही, सर्वस्पर्शी नाही म्हणता येणार, पण जमेल तेवढं वाचत गेले. कारण अगदी मला जेवण करतानाही समोर एखादं पुस्तक लागतं आजही, त्याच्याशिवाय जेवण जात नाही. तर रोज काहीतरी वाचल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही.